जालना मामले पर प्रतिक्रिया देते हुए भाजपा पदाधिकारी चित्रा वाघ ने कहा कि जालना की घटना बेहद दुखद घटना है। सरकार आरक्षण देने की भूमिका में है। इस घटना में पुलिस कर्मचारी भी जख्मी हुए हैं। जब देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री थे तब मराठा आरक्षण मिला था, मगर ठाकरे सरकार इस आरक्षण को रख नहीं पाई। खरं तर जालन्यामध्ये दुर्दैवी अशी ही घटना घडली आणि सरकार जे आहे ते मराठा आरक्षण देण्याच्या भूमिकेतच आहे आणि त्यामुळे सातत्याने आंदोलनकर्त्यांशी संवाद सरकारने ठेवला होता। पण जी झटापट झाली आपण पाहिलं त्यामध्ये काही पोलीस कर्मचारी हे सुद्धा त्या ठिकाणी जखमी झाले। खरं तर मराठा आरक्षण हे ज्या वेळेला मिळवायचं होतं ते देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते त्याच वेळेला मिळालं। सुप्रीम कोर्टातही त्या ठिकाणी लढाई लढली, परंतु नंतरचं जे सरकार आलं त्यांना मराठा आरक्षण टिकवता आलेलं नाही आहे। सरकारची सकारात्मक भूमिका आहे आणि या संपूर्ण विषयावरती काल आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी सविस्तर अशी भूमिकासुद्धा मांडलेली आहे। विरोधी पक्षांना जे देवेंद्रजींनी मिळवलेलं आरक्षण टिकवतासुद्धा आलं नाही, त्याच्यामुळे त्यांना तर मराठा आरक्षणवर बोलायचा अधिकारच नाही आहे। ज्या वेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यांनी मराठ्यांना त्या ठिकाणी आरक्षण आणून दिलं, पण नंतरच्या सरकारला ते टिकवता आलेलं नाही आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की या अतिशय संवेदनशील अशा मुद्द्यावरती जे राजकारण केलं जातं, जे राजकारणी पोळी भाजायचं विरोधक त्या ठिकाणी काम करतात, हे मात्र अतिशय दुर्दैवी आहे। त्याच्यामध्ये आपण पाहिलं की लोकांना भडकवायचं काम केलं, जेव्हा तुमच्या हातामध्ये होतं त्यावेळेला तुम्ही काय केलं? तुम्ही आलेलं मिळालेलं आरक्षण घालवायचं काम केलं। त्याच्यामुळे विरोधकांना हा अजिबात अधिकार नाही आहे की त्यांनी या विषयावरती बोलावं। आणि सरकार सकारात्मक आहे, मला पूर्ण विश्वास आहे की शिंदे फडणवीस आणि पवारांचं महायुतीचं जे हे सरकार आहे ते पुन्हा एकदा मराठ्यांना त्या ठिकाणी आरक्षण मिळवून द्यायला यशस्वी ठरेल आणि त्याच्यासाठी सकारात्मक आहे। म्हणूनच तर आंदोलनकर्त्यांशी सततचा संवाद होता, सतत संवाद त्यांच्याशी होता, सतत त्यांच्या संपर्कामध्ये होते। झालेली घटना ही दुर्दैवी आहे, त्याचं राजकारण कुणी करू नये एवढं मात्र नक्की सांगेल।